नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी विषयामध्ये आपण वर्ड पॅटर्न हा भाग कालपासून शिकत आहोत। काल वर्ड पॅटर्नमध्ये आपण मराठीमध्ये उच्चार ABCD-चे त्याच पद्धतीने मराठी स्वर इंग्रजीमधून कसे आहेत, मराठी व्यंजन इंग्रजीमध्ये कशी आहेत हे पाहिलं। आणि मराठी भाषेमध्ये एखाद्या व्यंजनात ज्यावेळी आपण स्वर मिसळतो त्यावेळी अक्षर तयार होतं, ही आपण कालच्या माध्यमातून आपण पाहिलं शिकलं। आज आपण मराठी बाराखड्या इंग्रजीमध्ये कशा आहेत हा पुढचा भाग या ठिकाणी आपण मित्रांनो पाहणार आहोत। इंग्रजी बाराखड्या आपल्याला माहिती आहेत, का की ते ज्ञपर्यंत, बरोबर। त्या इंग्रजीमध्ये कशा आहेत, इंग्रजीमध्ये त्यांचं स्पेलिंग कसं आहे हे आज आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। चला आपण सुरुवात करूया वर्ड पॅटर्नमध्ये मराठी बाराखड्या इंग्रजीत कशा पद्धतीने असतात ते पाहायला। आता मित्रांनो आपण मराठी बाराखड्या इंग्रजीमध्ये पाहू। क के क के ए का के ए किंवा के डबल ए का के ए किंवा के डबल ए की पहिली वेलांटी आहे क ला, त्यामुळे के आय की दुसरी वेलांटी, त्यामुळे के डबल ई कू पहिला अवकार, त्यामुळे के यू कू दुसरा अवकार, त्यामुळे के डबल ओ के ई कै के ए आय को के ओ कऊ के ए यू कम के ए एम किंवा के ए एन आणि कहा के ए एच। आता ख ख के एच ख के एच ए खा के एच ए खी पहिली वेलांटी, त्यामुळे के एच आय खी दुसरी वेलांटी, त्यामुळे के एच डबल ई खू पहिला अवकार, त्यामुळे के एच यू खू दुसरा अवकार, त्यामुळे के एच डबल ओ खे के एच ई खै के एच ए आय खो के एच ओ खऊ के एच ए यू खम के एच ए एम किंवा के एच ए एन आणि खहा के एच ए एच। पुन्हा एकदा पाहू, क के क के ए का के ए किंवा के डबल ए की पहिली वेलांटी, त्यामुळे के आय की दुसरी वेलांटी, त्यामुळे के डबल ई कू पहिला अवकार, त्यामुळे के यू कू दुसरा अवकार, त्यामुळे के डबल ओ के ई कै के ए आय को के ओ कऊ के ए यू कम के ए एम किंवा के ए एन कहा के ए एच ख के एच ख के एच ए खा के एच ए खी पहिली वेलांटी, के एच आय खी दुसरी वेलांटी, के एच डबल ई खू पहिला अवकार, त्यामुळे के एच यू खू दुसरा अवकार, के एच डबल ओ खे के एच ई खै के एच ए आय खो के एच ओ खऊ के एच ए यू खम के एच ए एम किंवा के एच ए एन आणि खहा के एच ए एच। मित्रांनो आता आपण क आणि ख या मराठी बाराखड्या इंग्रजीत पाहिल्या, आता आपण ग आणि घ पाहूयात। ग जी ग जी ए गा जी ए गी पहिली वेलांटी जी आय, ज्या शब्दांमध्ये पहिली वेलांटी असते ज्या ठिकाणी ज्या अक्षराला त्या ठिकाणी आय वापरायचं असतं। गी दुसरी वेलांटी जी डबल ई, ज्या ठिकाणी शब्दामध्ये दुसरी वेलांटी असते त्या ठिकाणी डबल ई वापरायचं असतं। जी यू गू पहिला अवकार आहे ह्रस्व, ज्या ठिकाणी पहिला अवकार असतो त्यावेळी जी यू म्हणजे यू हा शब्द वापरायचा। गू दुसरा अवकार दीर्घ, जो शब्द दीर्घ अवकारात आहे दुसरा अवकार ज्या शब्दामध्ये आहे त्यावेळी त्या शब्दामध्ये डबल ओ वापरायचं, म्हणून गूचं स्पेलिंग कसं होईल जी डबल ओ। गे जी ई गय जी ए आय गो जी ओ गव जी ए यू गम जी ए एम किंवा जी ए एन आणि गहा जी ए एच। पुन्हा पाहू, ग जी ग
पूर्ण ग जी ए, गा जी ए, गी पहिली वेल आंटी जी आय, गी दुसरी वेल आंटी जी डबल ई, गु पहिला उकार जी यू, गु दुसरा उकार जी डबल ओ, गे जी ई, गय जी ए आय, गो जी ओ, गौ जी ए यू, गम जी ए एम किंवा जी ए एन, आणि गहा जी ए एच। आता घ पाहूयात, घ जी एच, घ जी एच ए, घा जी एच ए, घी पहिली वेलांटी त्यामुळे जी एच आय, घी दुसरी वेलांटी त्यामुळे जी एच डबल ई, घू जी एच यू, पहिला उकार असल्यामुळे जी एच यू, घू दुसरा उकार जी एच डबल ओ, घे जी एच ई, घय जी एच ए आय, घो जी एच ओ, घौ जी एच ए यू, घम जी एच ए एम किंवा जी एच ए एन, घा जी एच ए एच। पुन्हा पाहूयात, घ जी एच, घ जी एच ए, घा जी एच ए, घी जी एच आय, घी जी एच डबल ई, घू पहिला उकार जी एच यू, घू दुसरा उकार जी एच डबल ओ, घे जी एच ई, घय जी एच ए आय, घो जी एच ओ, घौ जी एच ए यू, घम जी एच ए एम किंवा जी एच ए एन, आणि घहा जी एच ए एच। मित्रांनो, आता घ पर्यंत आपण मराठी बाराखडी इंग्रजीत पाहिली, आता च आणि छ पाहूयात। च सी एच, च सी एच ए, चा सी एच ए, ची पहिली वेलांटी सी एच आय, ची दुसरी वेलांटी सी एच डबल ई, चू पहिला उकार सी एच यू, चू दुसरा उकार सी एच डबल ओ, चे सी एच ई, चय सी एच ए आय, चो सी एच ओ, चौ सी एच ए यू, चम सी एच ए एम किंवा सी एच ए एन, आणि चहा सी एच ए एच। पुन्हा पाहूया, च सी एच, च सी एच ए, चा सी एच ए, ची पहिली वेलांटी सी एच आय, ची दुसरी वेलांटी सी एच डबल ई, चू पहिला उकार सी एच यू, चू दुसरा उकार सी एच डबल ओ, चे सी एच ई, चय सी एच ए आय, चो सी एच ओ, चौ सी एच ए यू, चम सी एच ए एम किंवा सी एच ए एन, आणि चहा सी एच ए एच। आता छ, छ सी डबल एच, छ सी डबल एच ए, छा सी डबल एच ए, छी पहिली वेलांटी सी डबल एच आय, छी दुसरी वेलांटी सी डबल एच डबल ई, छू पहिला उकार सी डबल एच यू, छू दुसरा उकार सी डबल एच डबल ओ, छे सी डबल एच ई, छय सी डबल एच ए आय, छो सी डबल एच ओ, छौ सी डबल एच ए यू, छम सी डबल एच ए एम किंवा सी डबल एच ए एन, आणि छहा सी डबल एच ए एच। पुन्हा पहा, छ सी डबल एच, छ सी डबल एच ए, छा सी डबल एच ए, छी पहिली वेलांटी सी डबल एच आय, छी दुसरी वेलांटी सी डबल एच ई, छू पहिला उकार सी डबल एच यू, छू दुसरा उकार सी डबल एच डबल ओ, छे सी डबल एच ई, छय सी डबल एच ए आय, छो सी डबल एच ओ, छौ सी डबल एच ए यू, छम सी डबल एच ए एम किंवा सी डबल एच ए एन, आणि छहा सी डबल एच ए एच। मित्रांनो,
मराठी बाराखड्या इंग्रजीमध्ये ज्यावेळी आपण मराठी बाराखड्या इंग्रजीत शिकत आहोत, वर्ड पॅटर्न या घटकांतर्गत म्हणजे शब्दरचना या घटकांतर्गत ज्यावेळी आपण मराठी बाराखड्या इंग्रजीमध्ये कशा स्वरूपाच्या असतात हे पाहत आहोत. काल जसं मी आत्ता सांगितलं, काल आपण मराठी स्वर इंग्रजीमधून, मराठी व्यंजन इंग्रजीमधून कशी आहेत ते पाहिली. आज आपण मराठी बाराखड्या छपर्यंत कशा आहेत इंग्रजीमध्ये ते पाहिलं. यानंतरच्या उर्वरित बाराखड्या इंग्रजीमध्ये कशा आहेत, ज झ ट ठ ते ज्ञपर्यंत, ते आपण पुढील तासिकेमध्ये पाहूयात. सर्व विद्यार्थ्यांनी या छपर्यंत बाराखड्यांचा अभ्यास करायचा आहे, त्या पाठ करायच्या आहेत आणि लिहायच्या देखील आहेत. धन्यवाद.